इंदापूर या ठिकाणी जुन्या कचेरी परिसरातील कसबा पेठ या ठिकाणी हजरत चांद शहावले यांचा उरूस साजरा करण्यात येतो. ब्रिटिश काळापासून या ठिकाणी हजरत चांद शहावले यांच्या दर्यामध्ये मानाची चादर चढवण्याचा मान हा पोलिसांना परंपरेनुसार दिला जातो. इंदापूर कसबा परिसरात हजरत चांद शहावले बाबांच्या उरूसाची यात्रा कमिटीच्या वतीने जोरदार तयारी केली आहे. इंदापूर येथील हजरत चांद शहावले बाबांच्या उरूससाठी महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्राबाहेरून 2 लाखापेक्षा जास्त भाविक या उरूसामध्ये सहभागी होतात. महत्त्वाचे म्हणजे हजरत चांद शहावले बाबा यांचा उरूस म्हणजे हिंदू आणि मुस्लिम समुदायाचा उरूस मानला जातो. या उरूसांमध्ये मुस्लिम बांधवांबरोबर हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात. 4 डिसेंबर रोजी इंदापूर पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या हस्ते दर्ग्यामध्ये चादर अर्पण करून उरूसाला सुरुवात करण्यात आली. हजरत चांद हा उरूस 3 दिवसीय चालणार असून या उरूसानिमित्त हजरत चांद शहावले बाबा यांच्या दर्ग्यामध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या उरूसानिमित्त हशीम रज्जा कव्वाली यांचा उरूसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती उरूस कमिटीचे अध्यक्ष जाफेर भाई मुजावर यांनी दिली आहे. याची स्थापना 569 उरूस आहे. हां, त्याचा मान पहिला इंग्रज लोकापासून परत पेशवे हे करत आलेले आतापर्यंत. आता यानंतर ज्यावेळेस पोलीस स्टेशन स्थापना झाली तो तेव्हापासून पोलीस स्टेशनचा संतांचा मान असतो. दुसऱ्या दिवशी उरूस असतो, प्रसादाचा कार्यक्रम असतो, कवालीचा कार्यक्रम असतो, शुक्रवारी झेंड्याचा संध्याकाळी कार्यक्रम असतो. दारू शोभेचे दारूचे भव्य असं हे असतं. आतिषबाजी स्वरूपात मिरवणूक काढताय तुम्ही. तर या उरूसानिमित्त किती भाविक या ठिकाणी येतात? 1-1.5 लाख भाविक येऊन जातात 3 दिवसात. 3 दिवसामध्ये 1-1.5 लाख भाविक या ठिकाणी येऊन जातात. या मंदिराचं नाव काय पूर्णपणे? हजरत चांद शहावली हजरत चांद शाह वली मंदिर. बरं, दर्गा प्रत्येक समाजाचा माणूस येऊन जातो. हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या ऐक्याचं प्रत्येक हे दर्गा मानला जातो. चालतं. आता सध्या आम्ही बघितलं येताना या ठिकाणी 2-3 स्टॉल या ठिकाणी आम्हाला दिसलेले आहेत आणि अशा प्रकारे आकर्षक अशी या दर्ग्याला लाईटिंग व्यवस्था रोषणाई केलेली आहे. तर उद्या ज्याला नेमकं कवालीचा कार्यक्रम कोणाच्या हस्ते होणार आहे, कोण आहे उपस्थिती उद्या? प्रतिनिधी गणेश कांबळेसह आधार न्यूज इंदापूर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.